खड्डा तालिमीतं मानाच्या नंदीध्वजाची विधिवत पूजा सुनील कामाटी आणि परिवारातर्फे करण्यात आलं. नगरसेवक सुनील कामाटी परिवाराच्या वतीने ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराजांच्या नंदीध्वज समाप्ती पूजा करण्यात आली. खड्डा तालीम परिवाराचे संस्थापक सुनील कामाटी परिवाराच्या वतीने ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या मानाच्या नंदीध्वजाचे पूजा करण्यात आली. कामाटी परिवाराच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत परिसरातील नागरिक आणि भाविकांच्या उपस्थितीत समाप्ती पूजा करण्यात आली. यावेळी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, सभागृहनेते श्रीनिवास कर्ली, माजी विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे, नगरसेवक संजय कोळी, भारत बडूरवाले, रवी कय्यावाले, राजकुमार पाटील, लहू गायकवाड, गौतम कसबे आदींची उपस्थिती होती. 12व्या शतकात ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराजांनी समानतेचा संदेश दिला. समाप्ती पूजनानंतर परिसरातील हजारो भाविकांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली. यासाठी खड्डा तालीमच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी परिश्रम घेतले.